धाराशिवमध्ये 1000 टन कांदा अजूनही पडू नये आणि सरकारनं कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडलाय. 45 ते 50 रुपये किलोने जाणारा कांदा आता 15 ते 20 रुपये किलोंवर आलाय आणि केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी. पाहूया. वर घातलेली निर्यात बंदी उठवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि कांदा शेतकरी अडचणीत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुक्यातील पिंपळा या गावामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की या गावामध्ये 90% लोक कांद्याचं उत्पन्न घेतात आणि आता आपण कांद्याच्या शेतात आहोत. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. काय वाटतं तुम्हाला, हे भाव कमी आहेत काय परिस्थिती? निर्यात बंदी उठवायला पाहिजे तरच आमचे लोक असं हे करतील, नाहीतर आम्ही आत्महत्या करू शकतो. भाव पाहिजे आम्हाला कांद्याला, नाहीतर आम्ही आत्महत्या करू शकतो. निर्यात बंदी उठवायला पाहिजे. कांद्याला भाव 1700-1800 रुपये आहेत. पहिला 4000 होता, आता 1700-1800 परवडत नाही कांदा. हे अजिबात परवडत नाही. निर्यात ताबडतोब उठवा. मागणी 4000-5000 पाहिजे. त्यावेळेस तुम्ही खाली खड्ड्यात घातला आम्हाला. सोयाबीनला तसं केलं, उडदाला तसं केलं, कांद्याला तसं केलं. अवकाळी पावसाचा आहे, तुम्ही अनुदान वेळेवर देत नाही. 20% आता देतो, 50% नंतर देतो. आज इथं बसलेले तमाम शेतकरी सगळ्यांना 3-3% व्याजानं पैसे आहेत मोठमोठ्या सावकारांचे. कशाने द्यायचं त्यांनी? आत्महत्या करायची, शेतविकाची. निर्यात बंदी उठवली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातला शेतकरी जिवंत राहणार नाही ह्या वेळेला. कारण प्रत्येक वेळेला काय झालं, कधी अतिवृष्टी झाली, कधी दुष्काळ पडला, कधी पाऊस नाही पडला. प्रत्येक वेळेला आता पहिल्यांदा जूनमध्ये पाऊस नाही पडला, पेरणी उशिरा झाली शेतकऱ्याची. त्याच्यामध्ये उडदाचं पीक होतं, ती पूर्ण कामातून गेलं सोयाबीनचं उडदाचं, त्याच्यावर नाही मिळाली. एकंदरीत ही बंदी उठणं गरजेचं आहे. एकदम निर्यात बंदी उठली पाहिजे. नाही उठली तर ह्या शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो. बघा, परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्याची बिकट आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतातला कांदा काढून महाराष्ट्रामध्ये फिरावं लागतं आहे ट्रकमध्ये कांदा भरून की भाव कुठं आहे, कुठल्या मार्केटला आहे. आणि एकंदरीतच कांद्यावरची निर्यात बंदी ही उठली पाहिजे, ही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, पुढारी न्यूज, धाराशिव.